तर भाऊ, आज आता आपण एकदम खतरनाक न्यू स्टाईलमध्ये बड्डे बॅन एडिटिंग केलं आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी पोस्ट आहे आपण ही इंस्टाग्रामला टाकलेली, त्याचबरोबर मी यूट्यूब कम्युनिटी पोस्टला पण टाकलेली. तर त्यात मी असं म्हणलेलं की तुम्हाला म्हणजे पी सीमध्ये ट्युटोरियल पाहिजे की म्हणजे मोबाईलमध्ये पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही टाईपच्या कमेंट आल्या. तर मी म्हणलं की आता फोटोशॉपचं ट्युटोरियल लई दिवस झालं पडलं नाही आणि मी टाकणार पण होतो, तर या ट्युटोरियलपासून आता आपण सुरुवात करूया म्हणलं फोटोशॉपची. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर ह्या ट्युटोरियलला मला डिग सपोर्ट भेटला नाही तर इथनं पुढं मी फोटोशॉपचं ट्युटोरियल करणार नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, तर ह्या ट्युटोरियलला मला म्हणजे डिग लाईक म्हणजे किती, तर 1000+ मला लाईक पाहिजेत, त्याचबरोबर मला 100+ कमेंट पाहिजेत. आणि जास्तीत जास्त करून हे ट्युटोरियल शेअर करा, कारण का संपूर्ण आजचा जो विषय आहे तर ह्यो मी म्हणजे फोटोशॉपमध्ये करवले, त्यामुळं बॅकग्राऊंड तयार करण्यापासून ते आपण म्हणजे जे इफेक्ट्स आहेत तर ते पण येणार, आणि त्याचबरोबर सेव्ह करण्यापर्यंत सेव्ह कसं करतोय मी, कुठल्या क्वालिटीमध्ये करतोय, तर हे संपूर्ण जे काही विषय म्हणजे तळातनं संपूर्ण जे काही विषय आहे तर हे तुम्हाला सगळं समजून सांगणार आहे. तर त्यासाठी शेवटपर्यंत थांबा आणि त्यासाठी या व्हिडिओला ढीक प्रेम द्या. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोबाईल युजरसाठी आहे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोबाईल युजरनी हे ट्युटोरियल खास करून शेवटपर्यंत बघा, जरी कळत नसलं तरी शेवटपर्यंत बघा, कारण का हे जे मटेरियल आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे आणि पासवर्ड व्हिडिओमध्येच आहे, तर तुम्हाला नक्की पासवर्ड घ्यावं आणि मटेरियल पण घ्यावं. तर अजून एक प्लस पॉईंट म्हणजे मोबाईलपेक्षा सोपं एडिटिंग म्हणजे असते आहे फोटोशॉपमध्ये, तर तुम्ही जर नीट लक्षपूर्वक बघितला तर तुम्हाला नक्की कळेल आणि काय काय केले, काय काय कुठलं कुठलं इफेक्ट मारले तर ते नक्की कळेल. ओके, तर त्यासाठी आजचं ट्युटोरियल शेवटपर्यंत बघा. तर चला तर आता आपण जाऊया फोटोशॉपमध्ये. तर भाऊ, आता आपण आलो फोटोशॉपमध्ये. तर पहिल्यांदाच मी ही जी म्हणजे ज्या पोस्टची पी एच डी फाईल मी ॲड करून घेतल्या. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना पी एच डी फाईल माहीत नाही, तर मी असं म्हणजे एकदम सिम्पल भाषेत सांगतो की आपली जशी म्हणजे पिक्सलॅपची पी एल फाईल असत्या तर तशीच आपल्या फोटोशॉपची पी एच डी फाईल असत्या. तर पहिल्यांदा मी साईजपासून आणि संपूर्ण जे काय बॅकग्राऊंड कसं तयार केलं तर त्यापासून चालू करतो. तर मी फाईलमध्ये गेला तर तुम्ही इथं न्यूवर क्लिक केला तर इथं विड्थ 15 आणि हाईट 15 ठेवले आणि रिझोल्यूशन 300 ठेवले. तर हे हाय असं म्हणजे जर तुम्ही चौकोन प्रकारचं जर म्हणजे बॅनर करणार असला तर हे हाय असं लक्षात ठेवा. तर ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही दुसरं काही टाकला तर 100% तुमची जी म्हणजे फोकस असतो बॅनरवरचा तर तो म्हणजे एकदम ब्लर होतो बॅनर. ओके, तर त्यासाठी हे जे म्हणजे हे जे सेटिंग आहे तर हे नेहमी लक्षात ठेवा. तर मी इथं क्रिएट करतो तर असा इंटरफेस येईल, तर स्क्वेअर येईल. तर पहिल्यांदा मी इथं आपलं जे काय म्हणजे बॅकग्राऊंड आहे तर ते पहिल्यांदा ॲड करून घेतो. तर इथं आता आपण आता पहिल्यांदा बॅकग्राऊंड ॲड करून घेतलं आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोणतेही बॅकग्राऊंड ॲड करून घेतला तर ते फक्त कलर चुझिंगसाठी बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं असते, म्हणजे कुठलाही मूवी पोस्टरचं असेल किंवा कोणतंही असेल. ओके, तर त्यानंतर मी काही ब्रश मारणार आहे. तर ब्रश मी दिलं नाही तुम्हाला, तर नक्कीच येत्या ट्युटोरियलमध्ये देईन. तर या ट्युटोरियलला डिग लाईक द्या, डिग आणि डिग शेअर कमेंट करा. तर आता मी ब्रश मारून घेतो, तर ब्रश कसा मारायचा तर ते मी तुम्हाला सांगतो. तर ब्रशमध्ये गेला तर मी ब्रश आता मी पुढं देतोच तुम्हाला, ब्रश काय अडचण नाही. पहिल्यांदा मी ब्रश मारून दाखवतो. तर आल्ट जर दाबला तर इथं कलर चुझिंगचं म्हणजे पॉईंट येईल, तर जो पॉइंटर आला तर तो पॉइंटर आल्ट दाबूनच धरायचा. त्याचबरोबर जर तुम्ही म्हणजे आपल्या माऊसचं जर डाव बटन दाबला तर असा म्हणजे कुठलाही कलर असेल तर तो चूज होईल तिथं, तर त्यानंतर तुम्ही तिथं मारू शकता. ओके, तर मी तिथं ऑपेसिटी कमी केल्या. तर आता ऑपेसिटी लई जणांना माहितीच आहे, सगळ्यांना माहितीच आहे ऑपेसिटी काय असते काय नाही. तर ऑपेसिटी कमी केल्यामुळे लई डार्क पण दिसणं झाले. ओके, तर यो प्लस पॉईंट आहे ऑपेसिटी कमी केल्याचा. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा मी जो काय बॅकचा फोटो आहे ब्लॅक अँड व्हाईट केलेला तर तो पहिल्यांदा ॲड करून घेतो. तर असं मी पहिल्यांदा ॲड करून घेतो. तर मी पहिल्यांदा आता हे जे ट्युटोरियल आहे तर हे डिटेल्समध्ये बनवणं झालं, कारण का जर डिटेल्समध्ये बनवायला गेलो तर लई वेळ लागतो. प्रत्येक ट्युटोरियल म्हणजे प्रत्येक गोष्टीला वेगवेगळा वेळ द्यावा लागतो, वेगवेगळं ट्युटोरियल करावं लागते. तर जर डिसेबल केलं तर मी इरेज केला आहे खालचा फोटो म्हणजे जो काही भाग आहे तर तो, त्यानंतर त्याला कलर लुक मारले. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याला मी ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे इफेक्ट कसा मारला. तर इथं जर तुम्ही इमेजमध्ये गेला, ॲडजस्टमेंट्समध्ये गेला, तर तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईटचं ऑप्शन दिसेल. तर ब्लॅक अँड व्हाईट जर दाबला तर याचा शॉर्ट फॉर्म काय आहे की अल्ट प्लस शिफ्ट प्लस कंट्रोल प्लस बी. ओके, तर हे तीन ऑप्शन आणि बी दाबायचं. ओके, तर त्यानंतर ॲटोमॅटिक आपला जो का म्हणजे जो पिक आहे तर तो ब्लॅक अँड व्हाईट होऊन जाईल. तर त्यानंतर आता आपण आता आपला मेन पिक ॲड करून घेऊया. तर पहिल्यांदा मी इथं फायनल असं सिम्पलरित्या हे ॲड करून घेतो फोटो यो. तर ॲड करून झाल्यावर तुम्हाला एक नवीन गोष्ट म्हणजे दिसली असेल, तर ह्याला आपण आता ड्रॉप शॅडो मारला आहे. तर तुम्ही जर ह्या बॅनरवर असं म्हणजे ज्या त्या लेअरवर दोनदा जर क्लिक केला, एफएक्स इथं येईल पुढं ऑप्शन, एफएक्सवर जर क्लिक केला तर तुम्हाला इथं खाली संपूर्ण डेग असं ऑप्शन दिसतील. तर ते आपण टेक्स्ट इफेक्टला वापरतो आहे जास्त करून. आता इथं ड्रॉप शॅडो आता आपण मारला ह्या म्हणजे या पिकला. तर जो कुठला मारला आहे तर ऑपेसिटी जी 50-55 ठेवल्या, तर त्यानंतर डिस्टन्स 30 ठेवलं आहे आणि साईज 90 ठेवलं आहे आणि याचा अँगल 90 ठेवला आहे. ओके, तर तुम्ही ओके केलं
तर ह्यो सिम्पली हाय असा. आता इथं आपण सर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पहिल्यांदा अलाइनमेंट सगळ्यात महत्त्वाचे असते. दोन्ही फोटोंचे अलाइनमेंट मी कशी ॲडजस्ट केली बघा. तर आपल्याला ढीग असं फोटो येतात कस्टमरचं, पण आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं कशा पद्धतीनं फोटो ॲडजस्ट करतोय, तर हे सगळ्यात महत्त्वाचं असते. तर आता पाठीमागचा सगळ्यात महत्त्वाचा ब्रश आहे, तर तो पहिल्यांदा मी ॲड करून घेतो. तर त्यामुळे सगळ्यात खतरनाक इफेक्ट आला आहे, तर तो आता मी तुम्हाला दाखवतोच. कंट्रोल टी दाबला तर आपला जो कोणताही ऑप्शन असेल तर तो मूव्ह करू शकताय परफेक्टलीरित्या. तर मी हो आता ह्याला स्पॉटलाइट दिला आहे मी, तर इथून तुम्ही आपलं जे काय म्हणजे आपण जसं म्हणजे फोनमध्ये कसं ब्लेंडिंग ऑप्शन असेल, तर इथं इथं ऑप्शन असतात, तर इथं ल्युमिनिसिटीपर्यंत ऑप्शन असतात. तर इन्फानेट पेंटरमध्ये पण ती बघा मिळाल्या. तर इथं तुम्ही बघू शकता, तर ह्यो ब्रश मी पाठीमाग घालवतो सगळ्यात. तर पाठीमाग घालवल्यामुळं एकदम खतरनाक असा इफेक्ट येतो आहे. तर ह्यो मी वॉटर कलर त्या टाईपमध्ये ब्रश आहे, ओके. तर तो सगळे ब्रश मी तुम्हाला देणार आहे. तर नक्कीच खरं ह्या तोटीला ढेक प्रेम द्यायचं बघा, ओके. तर ह्यो सगळ्यात मेन मुद्दा आहे. तर लई डार्क दिसला पाठीमागचा, एकदम व्हाईटनेसमध्ये दिसला. तर त्यासाठी मी त्याला सॉफ्टलाईट मारलो, आणि जी मी सॉफ्टलाईट मारायची पण गरज नव्हती, तर मी ऑपेसिटी कमी जरी कमी केली असती तरी चांगलं दिसलं असतं, पण जरा कलरमध्ये मिक्स होतं म्हणजे सॉफ्टलाईट मारल्यामुळं. तर त्यामुळं मी त्या टाईपमध्ये ॲड करून घेतलं. तुम्ही तर बघू शकताय, मी तर झूम करून दाखवतो तुम्हाला काय विषय आहे काय झाला आहे. हे बघा, तुम्ही तर बघू शकता परफेक्टलीरित्या. तर एवढं तर आता आपण संपूर्णरित्या परफेक्टलीरित्या ॲड झाले, ओके. तर त्यानंतर आता आपण टेक्सच्या पाठीमागचा जो ब्रश आहे, तर तो पहिल्यांदा ॲड करून घ्या. मी मारलो असतो पण त्याचं जरा सेटिंग चेंज झाले त्या ब्रशचं, मी सिम्पली इथं पहिल्यांदा ॲड करून घेतो आहे. तर जो आपला इफेक्ट आहे, तर तो मी फायनली नंतर मारणार आहे शेवटीला, तर त्यासाठी शेवटपर्यंत थांबा म्हटलो. तर आता आपण पाहिलं फायनली इथं आता आपला ब्रश ॲड करून घेतला आहे. तर ब्रश जो आपल्या खांद्याच्या वर आला आहे, तर जरा काय तर नवीन करूया म्हटलं. तर हे जे ऑप्शन इथं जर तुम्ही बघाल, तर जे आहे की नाही हे जे जरा बाहेर आलं, तर त्यामुळं मी ब्रश खांद्यावरच घेतला, काय एवढा विषय नाही म्हटलं, चांगलं पण दिसेल म्हटलं. तर पहिल्यांदा आता आपण ही कॅलिग्राफी आहे तर ती ॲड करून घेऊया. तर जर तुम्ही इथं बघत असला या म्हणजे टेक्स्टवर, जर आता तुम्हाला म्हणजे इंस्टाग्रामला आणि कम्युनिटी पोस्टला दिसले का मला माहीत नाही, पण इथं मी इम्बोसन बिवेल मारले, त्याचबरोबर याला ड्रॉपशॉट. ड्रॉपशॉट आता मी सांगितलं या पेक्समध्ये कुठून मारायचं, पण इम्बोसन बिवेल सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर इम्बोसन बिवेल जर तुम्ही इथं बघितला, तर याचा ढीग असा ऑप्शन येतात. जर तुम्ही इथं बघायला बिवेल अँड इम्बोस, तर डेप्थ तुम्ही इथं मी इथं 188 ठेवल्या. तर पहिल्यांदा मी जे काय काय ठेवले तर ते सांगतो पहिल्यांदा. तर डेप्थ 188 ठेवल्या, त्यानंतर साईज 50 ठेवल्या. त्यानंतर जर इथं शेडिंगमध्ये आला, तर पहिल्यांदा वरचा पण स्ट्रक्चर बघितलं, खालचं शेडिंग. तर शेडिंगमध्ये आला तर अँगल आपला 90 आहे, अल्टिट्यूड 30 आहे. तर यूज ग्लोबल लाईट आपण ऑन ठेवले. तर त्यानंतर इथं हायलाईट मोड आपण स्क्रीनमध्ये ठेवला आहे, व्हाईट ठेवला आहे, त्याचबरोबर ऑपेसिटी त्याची 30 ठेवल्या. त्याच्यानंतर शॅडो मोड मल्टिप्लाय ठेवला आहे, इथं तुम्ही नॉर्मल करू शकता एवढा विषयाने. तर ते व्हाईटमध्ये ठेवला आहे आणि ऑपेसिटी 25, ओके. तर स्ट्रक्चरमध्ये आणि परत आल्यावर त्याची स्टाईल इम्बोस ठेवल्या. तर इम्बोसमधनं तुम्ही खास करून मला आउटर बिवेल आवडते, पण मी इम्बोस ठेवले. तर त्यानंतर आता आपण ॲड करून घेऊया, तर ते म्हणजे आपलं टेक्स्चर. तर सगळ्यात महत्त्वाचा टेक्स्चरचा भाग आहे. तर इथं आता मी परवा म्हणजे इन्फानेट पेंटरमध्ये क्रिएट क्लिपिंग आर्टचं म्हणजे ऑप्शनचं ते ट्युटोरियल बनवलेलं. तर त्यात मी कसा परफेक्टलीरित्या टेक्स्टला इफेक्ट मारलेला, ओके. तर तसंच आपण इथं पण मारू शकतो. तर इथं पण आता क्रिएट क्लिपिंग मास्कचा ऑप्शन आहे, तर ते जर दाबला तर परफेक्टलीरित्या जी आपली कॅलिग्राफी आहे तर त्या तेवढ्यापुरतंच ते बसेल. म्हणजे त्याच्या खालचे जी लेअर असते तर त्याला ते म्हणजे क्लिप होते, ओके. तर त्याला ते ॲड होते, ओके, कलर कोणतंही काय असेल. तर त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बारीक बारीक मी टेक्स्ट असं ॲड केल्यात, तर ते तुम्हाला आता मी दाखवतोच. तर इथं तुम्ही बघू शकताय संकल्पना असावेत नवीन. तर ह्या टाईपचा डायलॉग होता. तर हे मी म्हणजे परफेक्टलीरित्या न वर टाकता त्या म्हणजे मी बॅकग्राऊंडला मॅच करण्यासाठी हे सगळं केलं. तर हे तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. तर कंट्रोल टी दाबतो आणि सगळं मूव्ह करतो. तर अशा टाईपमध्ये मी पहिल्यांदा पाठीमाग घालून घेतो सगळ्यांच्या, तर ते नक्कीच चांगलं दिसेल. त्याचबरोबर हे जो ऑपेसिटी जरा कमी करून घेतो, आणि याला जरी सॉफ्टलाईट मारला तरी एक नंबर दिसते एवढ्या विषयाने. सॉफ्टलाईट मारला तरी एक नंबर दिसते. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं आता आपण जी काय मेन लाईट आहे, तर ती पहिल्यांदा ॲड करून घ्या. तर सगळ्यात महत्त्वाची लाईट आहे. तर लाईट आता मी कुठं मारली बघा, तर लाईट मी केसामध्ये मारली. तर मला केसामध्ये मारावं वाटलं आणि एकदम खतरनाक वाटली तिथं. तर कंट्रोल टी दाबतो मी. आता मी हिथं मारली साईड, आता मी 5 तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथं परफेक्टलीरित्या इथं वर मारली केसाच्या. मी इथं कॉलरला पण मारू शकत होतो, पण मला ते आवडलं नाही, मला जरा चांगलं वाटणार नाही म्हणलं. आणि काय तर आपण नवीन करूया म्हणलं प्रत्येक वेळेस कॉलरला परत आणि कुठं. तर ह्यापेक्षा जरा केसावर मारावं. आणि ह्या टेक्स्टवर पण जरा ते उजेड पडतो आहे. तर इथं पण जरा कलर चेंज झाला आहे, तर ते पण एकदम खतरनाक दिसतो आहे. तर त्या लाईटमुळे झालं असं वाटायला पाहिजे. तर त्यामुळे मी ह्या गोष्टी केल्या. कंट्रोल टी दाबतो.
तर इथं आता परफेक्टली रित्या इथं असा तसा मी सेपच ठेवला, जसं की इथं म्हणजे जे काही विषय तर तो आपला शुभेच्छांचा तर तो ॲड व्हाय पाहिजे, तर तुम्ही बघू शकताय इथं जो म्हणजे हे जे सेप आहे तर तो आपणास उदंडायुष्याच्या आनंद शुभेच्छा. तर जो जो फॉन्ट आहे यो 07015 आहे. तर इथं तुम्ही जर कॅरेक्टरमध्ये गेला तर इथं जरा स्पेसिंग दिसेल किंवा म्हणजे अक्षरांमध्ये, तर इथं तुम्ही VA-मधनं ते स्पेसिंग घालवू शकताय एवढा विषय नाही. तर हे तुम्ही तिथं बघून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाली कोणतंही म्हणजे जे बोल्ड परत तिरकं बिरकं जे असते की नाही तर ते पहिल्यांदा ऑफ करून घ्यायचं सगळं. तर त्यावर आता हे जर ऑन असलं तर यावर अजून एकदा क्लिक केला तर ते ॲटोमॅटिक ऑन म्हणजे ऑफ होऊन जाते. तर हे विषय कळला तर याचा फॉन्ट पण कळला. तर त्यानंतर आता आपण आलो खाली. तर खाली आपण पहिल्यांदा आता शुभेच्छुक द्यायचं होतं, त्यांचं नाव त्यांनी द्यायचं होतं, त्यामुळे मी इथं पहिल्यांदा शेप ॲड करून घेतला. तर शेप बॅकग्राऊंडला मॅच होण्यासारखा पाहिजे होता तर त्यामुळे मी काय केलं की अल्ट दाबून आपलं जे कलर चुजिंग आहे तर ते केलं, त्याचबरोबर त्याला कलर ओवरली मारलं. तर त्यानंतर शुभेच्छुकचा विषय, तर शुभेच्छुकच्या पुढं मी पहिल्यांदा एक शेप ॲड करून घेतला. तर त्यानंतर शुभेच्छुकचा फॉन्ट 07015 म्हणजे जो ओवर मारला आहे इथं तर तोच वापरला. तर त्यानंतर मी इथं म्हणजे जे शुभेच्छुक दिल्यात मयूर टेकवडे व मित्रपरिवार, तर ह्याला मी सिलिपी 07-09 वापरणार होतो, पण जरा मी वेगळा वापरण्याचा प्रयत्न केला आणि मला जरा चांगला वाट म्हणजे काहीतरी नवीन करावं म्हणलं. तर त्यानंतर आता फायनली आपण माझं जरा जे नाव ते नाही तर ते आपण ॲड करून घ्या परफेक्टलीरित्या. तर संपूर्णने आणि परफेक्टलीरित्या आता आपला बॅनर तयार झाला आहे, परफेक्टलीरित्या तयार झाला आहे. तर पहिल्यांदा मी आपलं जे आता आपण नाव ॲड केलं तर तिथनं शिफ्ट दाबायचं, पहिल्यांदा त्याला सिलेक्ट केलं तर शिफ्ट दाबायचं आणि एकदम खाली यायचं. एकदम खाली आला की आपलं जे खालचं जे बॅकग्राऊंड आहे तर तिथंपर्यंत यायचं आणि तिथं शिफ्ट दाबूनच जरा सोडायनी, तर तिथनं ग्रुप करायचं. ओके, ग्रुप केला सेट करून इथं प्लस ऑप्शन असेल तर त्या प्लसवर म्हणजे डुप्लिकेट करून घ्यायचं, ग्रुपची कॉपी करून घ्यायची. तर ग्रुप वन आहे तर तो म्हणजे डिसेबल करायचा. तर त्यानंतर जो ग्रुप वनची कॉपी आहे तर त्याच्यातल्या म्हणजे तो उघडायचा आणि त्यातल्या जो कोणतंही म्हणजे एक लेअर घ्यायची आणि त्याला जर राईट क्लिक केला तर मर्ज व्हिजिबल जो ऑप्शन, तर ते मर्ज व्हिजिबल करायचं. तर मर्ज व्हिजिबल केलं तर प्रॉपरलीरित्या एक असा म्हणजे पोस्टर आपला तयार होऊन जाईल. तर तो तयार झाला तर त्यानंतर फिल्टरमध्ये गेला आणि कॅमेरामध्ये फिल्टरमध्ये गेला. तर ह्यो सगळ्यात मेन विषय आहे, इथं सगळ्यात मेन लक्ष द्या. ओके, तर आता आपण इथं इफेक्ट मारणार तर एकदम किरकोळ आहेत पण एकदम महत्त्वाचं आहे. तर कॉन्ट्रेस्ट जरा वाढवलं आहे तर कॅमेरा अवघड नाही, आपलं जे लाईट रूममध्ये असते तर तसंच संपूर्ण असते. कॉन्ट्रेस्ट जरा 7 केला, त्यानंतर हायलाईट 25 शॅडो 20. तर त्यानंतर शॅडो लय वाढवला तर जो काय म्हणजे सॅच्युरेशन असेल आणि व्हायब्रन्स असेल तर तो ऑटोमॅटिक वाढेल, तर त्यामुळे जरा त्या गोष्टीकडे लक्ष द्या. व्हाईटनेस ठेवायचा प्रयत्न करा, व्हाईट जरा वाढवलं, त्यानंतर ब्लॅक जरा वाढवलं, आपल्या प्रत्येक फोटोमध्ये व्हाईटनेस ठेवण्याचा प्रयत्न करा. तर क्लॅरिटी टेक्स्चरला त्यांनी जरा काय हात लावू नका. तर त्यानंतर व्हायब्रन्स जरा वाढवला. तर त्यानंतर तिथं शार्पिंग वाढवायचं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नॉईज रिडक्शन वाढवायचं. तर नॉईज रिडक्शन म्हणजे ल्युमिनन्स इफेक्ट आहे, तर तो सगळ्यात महत्त्वाचा आहे कारण का आपला जो बॅनर असतो तर तो जरा एकदम स्मूथ करण्याचं काम करते. ओके, तर तो ओके झाला तर आता आपला बॅनर एकदम परफेक्टलीरित्या तयार झाला आहे आणि एकदम HD तयार झाला आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता इथे तर ती सेव्ह कसं करायचं. तर इथं कोपऱ्यात फाईलचं ऑप्शन असेल तर त्या फाईलच्या ऑप्शनवर दाबला तर तुम्हाला इथं सेव्ह ॲजचं ऑप्शन दिसेल. तर सेव्ह ॲज न करता, कारण का जर तुम्ही सेव्ह ॲज जर केला तर त्याची फाईलची साईज 22-23 MB जाईल. तर त्यामुळे एक्सपोर्टवर यायचं, एक्सपोर्ट ॲजमध्ये जायचं. एक्सपोर्ट ॲजमध्ये गेला तर असा जरा इंटरफेस येईल तुम्हाला इथं दिसेल. तर फॉर्मॅट इथं JPEG PNG तुम्हाला जे म्हणजे तुमचे जर PNG असले तर तुम्ही इथनं डायरेक्ट PNG करू शकताय, नाहीतर JPEG. त्यानंतर इथं तुम्ही क्वालिटी चेंज करू शकताय, क्वालिटी 100% वाढू शकते. त्यानंतर जर तुम्हाला सुटेबल असं म्हणजे इथं जर MB वाढवायचं असलं नाही तर कोणताही बॅनर फुटत असेल जास्त करून तर तुम्ही इथं स्केल वाढवू शकताय. स्केल तुम्ही इथं 500 वाढवू शकताय. तर ते 500 जर नेला तर जिथंपर्यंत वाढते तर तिथंपर्यंत वाढून थांबते, जसं की 250 म्हणजे जास्त लिमिट असते, प्रत्येक बॅनरची लिमिट असते त्या साईजनुसार, तर तिथंपर्यंत वाढून थांबते. तर इथं तुम्हाला ही जी साईज 7.1 MB म्हणजे 100 MB दिसले. तर जर तुम्ही सेव्हॅजमधनं केला असतं तर तुम्हाला 22-30 दिसले असते. ओके, तर येऊन म्हणजे प्लस पॉईंट आहे म्हणजे एक्सपोर्ट ॲजमधनं सेव्ह करण्याचा. तर इथं तुम्ही जर एक्सपोर्ट केला तर असा कोण म्हणजे आपल्या ज्या PC फाईलचा असा इंटरफेस येईल तिथं तुम्ही डायरेक्ट सेव्ह करू शकताय. तर आजचं टोटल कसं वाटलं, काय वाटलं आणि काय विषय आहे तर तो नक्की कळला असेल आणि काय कळलं नाही तर ते मला नक्की कमेंट करून सांगा, तर आपण नक्की टोटल बनूया. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ट्युटोरियलला ढेग लाईक शेअर कमेंट करायचं. आणि मी म्हणजे ट्युटोरियलच्या स्टार्टिंगला सांगितल्याप्रमाणे जर ह्या ट्युटोरियलला पाहिजे तसा मला सपोर्ट भेटला नाही तर आपलं फोटोशॉपचं ट्युटोरियल येणार नाही, सॉरी, माफ करा. पण मी समजन की आपल्या चॅनलवर जास्त करून मोबाईल युजर आहेत. ओके, तर आजचं ट्युटोरियल ढेग आवडला असा तर त्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, जे कोण नवीन असतील तर तिने. तर भेटलो लवकरच पुढच्या ट्युटोरियलमध्ये. तर बाय, काळजी घ्या, टेक केअर.